अक्कलकोट तालुका शहर मातंग समाज यांच्या वतीने मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी संघर्ष मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात अक्कलकोट तालुका आणि शहर मातंग समाजाच्या वतीने मातंग समाज संघर्ष मोर्चाचं आयोजन केलं होतं. मनोज आव्हाड आणि श्रीरंग शिंदे हत्याकांड प्रकरणी आणि इतर मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात अण्णाभाऊ साठे नगर माणिकपेठ ते छत्रपती शिवाजी महाराज चौक स्टेशनपर्यंत निघालेल्या या मोर्चामध्ये अक्कलकोट शहरातील आणि तालुक्यातील मातंग समाजातील तरुण महिला आणि आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चाचं रूपांतर सभेत झाल्यानंतर माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे, लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक विष्णू कसबे, माजी नगराध्यक्ष अक्षपाकभाई बळोरगी, क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे, लहुजी शक्ती सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव भोसले, मातंग समाज समिती अध्यक्ष युवराज पवार, क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष गोविंद कांबळे, विद्रोही सेनेचे अॅडव्होकेट पूजाताई देडे, भास्कर शिंदे, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर पाटोळे, शिवाजी गायकवाड यांनी मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात वाचा फोडली. तहसीलदार अक्कलकोट यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये अक्कलकोट शहर आणि तालुका आणि मातंग समाज यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनामध्ये मागण्या करण्यात आल्यात की मनोज आव्हाड हत्याकांडातील मुख्य सूत्रधार धर्मद्वेषी जातीवादी सीमा गणपती खरात यांच्यावर 302 गुन्हा दाखल करण्यात यावा, तिला सह आरोपी ठरवून अटक करण्यात यावं. मनोज आव्हाड याचा निर्दयी खून करणाऱ्या 11 आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्टात खून प्रकरण चालवून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. श्रीरंग शिंदे मातंग मुक्काम पोस्ट ढोरगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड या तरुणाचं अपहरण करून फासावर लटकवणाऱ्या आरोपींना त्वरित अटक करण्यात यावं, त्याच्यावर 1888 कायद्यानुसार आणि कलम 302 गुन्हा दाखल करण्यात यावा व कामात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं. श्रीरंग शिंदे मुक्काम पोस्ट ढोरगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड व मनोज आव्हाड औरंगाबाद यांच्या कुटुंबास महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभागांतर्गत पुनर्वसन करून सदर नियोजित खटल्याचे निकाल लागेपर्यंत त्यांच्या परिवाराला संरक्षण देण्यात यावं आणि जलदगतीने या प्रकरणाचे निकाल लागावेत. भूमिहीन मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी अस्तित्वात असलेली दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेमध्ये मातंग समाजाला प्राधान्य देण्यात यावं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाकडून थेट कर्ज योजना चालू करून इतर महामंडळाप्रमाणे 1 लाख बिनव्याजी कर्ज मिळावं, मातंग समाजाला अ ब कड वर्गवारी करून आरक्षण मिळावं यासह अनेक मागण्या मांडण्यात आल्यात. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी संयोजक अक्कलकोट तालुका मातंग समाजाचे अध्यक्ष सुनील खवळे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. उपाध्यक्ष नामदेव क्षीरसागर, सुभाष रणदिवे, अनिल गवळी, पुतळा क्षीरसागर, अनिल शितोळे, श्रीपाद खवळे, दगडू पारके, बाबाजी कांबळे, धर्मेंद्र आवळे, महिपती क्षीरसागर, दत्ता केंद्रे आणि समस्त मातंग समाज अक्कलकोट शहर आणि तालुका यांनी परिश्रम घेतले.